नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मायला ले गारे. तुम्ही इथं ओ भोसले साहेब, ओ भोसले साहेब, ओ भोसले साहेब. गोंद्या मेला असेल ना? काहीही झालं तरी आपल्याला गोंद्याच्या आईकडे सांत्वनाला गेलंच पाहिजे. लक्ष्मीबाई, सोनाई, रंगुआई, अंजी मावशी, शामराव दादा, रामलिंगा, गवळी, या बाया समजा एकदम आल्याचा काय झालं सांगा की. अरे बोला की, कोण गेलं काय आपल्या गावातलं? अरे बोला की, अरे तुमची काय दात खेळ बसली का काय? गावळे, अरे बोल की, थोबड थोडं चल सांगा ना, वैर झालं का काय? निघाली मोकी जनावर, काय झालं रे? काय ग, काय पळाले? गोविंदा, आता कोणाचं भांडण काढलं? कुठं? अगं मी तर ड्युटीवर आलो हे बघ. वैरो ड्युटीवर मग कसं आलं? तर मेला मुडदा हिचं माझ्या दारात तडफडायला. चल आज चल. माहीला प्रेत आलं. प्रेत मग या प्रेताचं भूत होणार आणि भूत झाल्यावर पहिलं शोधणार इथला रखवालदार कोण आहे म्हणजे म्या. सावकार मी. हसू नका आणि मला घाबरवू नका. हो हे साला प्रेत आलाय ना ते माझ्याच गिरायक होता. अरे रे फार वाईट झालो पण ते लाकड मला. अरे तू काळजी कशाला करते? मी आहे ना, आतापर्यंत बऱ्याच जणांना पोचवलाय मी. हे साला प्रेत आहे ना, त्याचं वजन 70 किलो आहे. 70? तू 150 किलो लाकडं काढ. पण ह्या आधी असली कामं मी कधी केली नाही तू. अरे म्हणून तर मी आलोय नी. काळजी कशाला करते, चल कामाला लाग. चला चाल. ठीक आहे, या या या. माझे बाबा गेले. सगळे गेले. अरे बघ की सगळे गेले की काय? गेले रे गेले. काढ बाटली काढ. अरे दुःख पचवायला फार चांगलं असतं हे. राम 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 राम. अहो तुमचा बा मेला म्हणून आता गाय मोकलून रडत होता ना तुम्ही. अरे पण तुला हे काय करायचं आहे? हे बघ, हे घे, तू 100 रुपये घे आणि हो ठेवा ठेवा तुमचे पैसे तुमच्याकडे. तुमच्या पापात भागी तर व्हायचं नाही मला. सावकाराचं कर्ज फेडतायत आणि मला 100 रुपये देत वय. अरे पण तुम्हाला कोणी सांगितलंय की आम्ही सावकाराकडून कर्ज काढलंय म्हणून? सावकाराने सांगितलं. सावकार हो सावकार नाही नाही तो तर गेलो कुठं. देवा तिथे सावकार. हो सावकार सावकार, तुम्ही इथं बसून काय करताय? हा साला माणूस मेलाय, तो साला कधी बाहेर येतो त्याचीच वाट बघतोय. साला बाहेर आला रे आला की त्याची मानगुटी पकडते आणि समदा कर्जा वसूल करून टाकते. साला लय त्रास दिला त्याने. म्हणजे तुम्ही प्रेताकडनं पैसे वसूल करणार की काय? गोंद्या साला मी तुझ्या मस्करी केला. मग ठीक आहे. हा पण सावकार, तुम्ही तुमची सगळी कर्ज ह्याच्या पोराकडनं वसूल करा. ते बेन लय 10 रुपयाला लागलंय ते बघा. ते माईला बापाला एकटं टाकून गेलं कुठं? ते पळाला साला, मला त्याला शोधला पाहिजे. म्हणजे या प्रेतापाशी मला एकट्याला सोडून जाऊ नका तुम्ही. तुला भीती वाटते तर थांबते ना मी इथे. अरे आजच काय, रोजच येत जाईल तुझ्या संगतीला. मला मजा येईल.
मला सलाई ते लय आवडते. चल आपण तिथे बसून गप्पा मार. उगाच प्रेताला कशाला त्रास. सावकार सावकार, माहीला कधी डोळा लागतो आणि हे लोक कधी पसार होतात हेच कळलं ना. जाऊ द्या, आधीच उशिरा उठलोय. सावकार तुम्ही, अहो मी तुम्हाला शोधत होतो. ओ सावकार, ओ सावकार, अहो रातच्याला परत यायचं बरं का, ते इन्स्पेक्टरने फसू नका सर. हा ओ सावकार, ओ मला आताच ओळख विसरला. राजचल तरी ओळख दाखवेल का. गोंद्या 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 गोंद्या, आहे नाही आहे नाही, मी हेमलता हेमा. कुची कुची कुची. अरे अरे घाबरलास. घाबरलो म्हणजे पार माझी. अरे शांत हो शांत हो. हे बघ मला सांग, तू तू माणसांना घाबरतोस? नाही. मग भूतांना काय घाबरायचं? अरे हल्ली माणसं आणि भूत यांच्यात फारसा फरक राहिलाच नाही मुळी. अहो ते बोलायला सोपं आहे हो. नाही नाही ते करायलाही सोपं आहे. आता हेच बघ ना, एवढ्या मध्यरात्री या स्मशानात मी एकटी बिनधास गाणं गात होते की नाही वय की. मग मला एक कळ ना, एवढ्या मध्यरात्री या मसन वाटेत गात कशाला? अरे असं काय करतोस, माणसांचं मनोरंजन सगळेच करतात, मी भूतांचं मनोरंजन करते. अरे गंमत केली रे कुच्ची. म्हणजे त्याचं काय ना, आमच्या कॉलेजमध्ये पैज लागली होती. कुच्ची? कुच्ची कुच्ची पैज लागली होती की स्मशानात जाऊन गाणं गाऊन दाखवायचं म्हणून. म्हणून मी गात होते. अच्छा असं होय. तू घाबरलास? मी कसला घाबरतोय, तुमचं गाणंच एवढं भयानक होतं, जरा भीती वाटली. पण तुम्ही गाणं म्हणण्यापेक्षा मी भजन म्हणू का? भजन? अरे हे काय तुझं भजन म्हणायचं वय का कुच्ची? त्यापेक्षा तू असं कर ना, तू रॅप कर. रेप करू? रेप नाही रे, रॅप. रॅप कर म्हणजे तू डान्स असो बघ तो. नाही येत ना? हे बघ मी मी म्हणते तसं म्हण. म्हण अंडे आमरा पुरो. आमरापूर आडनाव ओळखीचं वाटतंय. ए नाच कर, मी सांगते तसं नाच. म्हण अंडे आमरा पुरो. एवढ्या रात्री कुठं नाचायला लावते मला? आता तू नाचणारच की नाही? नाच अंडे आमरा पुरो. अरे आमरा पुरो. अंडे आमरा पुरो. अंडे आमरा पुरो. अंडे आमरा पुरो. याच्या पुढे काय ऐकणार आहे? ते माणसांचं गाणं आहे, मला कसं येणार? नाही म्हणजे बराच उशीर झाला, मला आता निघायला हवं. निघा निघा निघा. काय बाई माणसानं रात्री मध्यरात्री येऊन असं मसन वाटेल आमरा पुरो असं करायचं नसतं, आपल्या संस्कृतीला शोभत नाही ते. चला निघा निघा निघा. चला आता मला बी निघायला हवं. नाही माझी आई म्हणाली आहे मसन वाटेतून निघताना घरी येण्यापूर्वी नदीवर आंघोळ करून येत जा म्हणून. मी पण येते म्हणजे मी निघते. बाय कुच्ची. या द्या वा, कुच्ची कुच्ची माणसं पाठवतोय. नाही जी पाठवतेस ती चांगली माणसं आहेत, गेले तीन रात्र चांगली माणसं आली होती. वा वा वा. बरं उद्या कुठचा माणूस पाठवतोयस? हां आमरा बरं. देव पण झोपला वाटतं. चला बाबा निघायला हवं. आमरे आमरा बरं. चला बाबा. कुची 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 कुची. बाई तुम्ही इथं माझ्या आधी? नाही तुम्ही आत्ता पाण्यात बाहेर आला असं नव का? तेच म्हणलं, माहिला तुम्ही पाण्यात बाहेर येऊन सुद्धा ओल्या कसं झाल्या नाहीत? वारे वा, ते सावकार इन्स्पेक्टर ते सुद्धा पाण्यातून बाहेर आलेस ना? त्यांचा इथं काय संबंध आहे? वारे वा, ते ओले झाले नाहीत तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला नाहीस, आणि मी मुलगी आहे म्हटल्यानंतर मला मात्र विचारतोस काय कुच्ची चावट? हे माझ्या लक्षातच आलं नाही, असं कसं झालं म्हणायचं. नाही कसं आहे, आता कोणीही माणूस पाण्यात आला पाण्यातनं बाहेर पडला तर तो भिजलाच पाहिजे. आता माझंच बघा, मी रोज येतो आंघोळ करतो वालावून घरी जातो, हे लोक असेच जातात. आता काय गोड बंगाल आहे कळ ना, आईला विचारायला हवं. हे बघा आई